तर पुण्यातही काही फारशी वेगळी परिस्थिती नाहीये, कारण पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे. 4021 रुग्णांची आज दिवसभरात नोंद झाली आहे. ही आजची आकडेवारी कालच्या तुलनेनं दुप्पट आहे. शनिवारी पुण्यात 2471 रुग्णांची नोंद झाली होती, तर आज एका कोरोनाबाधितचा मृत्यू सुद्धा पुण्यात झालेला आहे. आणि एकीकडे पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये, मात्र याचं गांभीर्य पुणेकरांना नाही की काय असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. कारण पुणेकरांनी आज दिवसभरात खरेदीसाठी बाजारात गर्दी केल्याचं चित्र होतं. पुण्याच्या तुळशीबागेतनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कवीटकर यांनी. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आज रात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात येत आहेत. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमावबंदीचा आदेश आहे आणि रात्रीच्या संचारबंदीचा सुद्धा आदेश याच्यामध्ये जारी करण्यात आलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राहिलेली कामं जी आहेत नागरिकांनी उरकून घेण्याचं जवळपास ठरवलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवदर्शन जरी या काळामध्ये सुरू राहणार असलं तरी सुद्धा गर्दी करायची नाही आहे. त्यामुळे आज पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला पुणेकर नागरिक हजेरी होताना आपल्याला दिसून येतात. मंदिर प्रशासनानं कशी या संदर्भात काळजी घेतलेली आहे आणि काय नागरिकांना आवाहन ते करतात या संदर्भात मी त्यांच्याशी बोलते. भाविकांना गर्दी करू नये म्हणूनही सांगितलं जातं बाहेर, आणि बाहेर सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. 6-6 फुटाच्या पट्ट्या आम्ही जमीन फ्लोअरला लावल्यात की ते जेणेकरून लोकांनी डिस्टन्सिंग राहावं. आणि एक एक भक्तांना सोडलं जात आहे सकाळपासून, आणि मास्क प्रत्येकाला कंपल्सरी केलेला आहे, त्याशिवाय आत सोडतच नाहीत आम्ही. अशा प्रकारे आमचं व्यवस्थापन कार्य करत आहे. तर ही उद्यापासून नवे नियम लागू असणार आहे, त्यामुळे आजच पुणेकर भाविक बाहेर पडलेले आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. कारण उद्यापासून जमावबंदी असणार आहे, रात्रीची संचारबंदी असणार आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांवर काही निर्बंध घालून देण्यात आले. आणि याचा सगळ्याचाच परिणाम आज आपल्याला पाहायला मिळणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणजे बाप्पाचं दर्शन होतं पुणेकरांसाठी, आणि पुणेकरांनी आज सकाळपासूनच दर्शनाला गर्दी केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरामन संपत मोरेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे.